उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा आधी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन होत आहे. त्या राष्ट्रसंतांनी खऱ्या अर्थानं गावांमध्ये त्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन होत असतात. ना कशाची चिंता मला बसल्यावर त्यांच्या मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे कार्य महाराष्ट्र शासनाकडून शुभारंभ केला व पुढील प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या या नाविन्यपूर्ण सोहळ्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच या वर्षीपासून दिनांक 1 जुलै 2016 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथून दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे राज्याच्या ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश बापट यांचे हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ग्रामविकास अल्पशा सुविधांमधून स्वच्छतेचा वसा घेऊन हे कलाकार वारीमध्ये या सन्मानानंतर फोटोग्राफर तुम्ही बोलतो उठून या नाही इकडे पुढे यानंतर वाशिम मी तयार राहायचे. मी सर्वप्रथम आमच्या या सर्व लोक कलावंतांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या प्रकारे लोक प्रबोधन त्यांनी केलं, खरं म्हणजे आमच्या संत परंपरेने या समाजाला जगवण्याकरता, टिकवण्याकरता, संघर्षरत ठेवण्याकरता आणि त्यासोबत भक्तिभावात लीन ठेवण्याकरता ज्या मार्गाचा उपयोग केला तो मार्ग लोक प्रबोधनाचा होता. तिवारी साहेब पंचायत राज विभागाच्या मानाने तिवारी साहेबांना विनंती आहे, कृपया आपण मानाने जयमालाताई गायकवाड यांचा सन्मान करावा.